पिंपरी चिंचवडमध्ये नागपंचमी निमित्ताने महिलांचा पारंपरिक खेळ माहेरवाशिण आणि सासूरवाशिण या महिलांनी नागाच्या प्रतिमेचं पूजन करून वारुळाला प्रदक्षिणा घातल्या. यावेळी महिलांनी झिम्मा फुगडी आणि झोक्याचा मनमुराद आनंद घेऊन गाणी गायली. तसेच समाजात सापाविषयी गैरसमज पसरले आहेत ते दूर करण्यासाठी शंभू महादेवाला साकडंही घातलं. कैलासवासी सदाशिव बहिर वाडे आणि स्वामी समर्थ महिला मंडळाने या नागपंचमीचं आयोजन केलं होतं. आम्ही वर्षभर या सणाची वाट आतुरतेने पाहत असतो, कारण आम्ही महिला भगिनी वर्षभर घरामध्ये कापड कष्ट करून संसार चालवत असताना नागदेवतेची पूजा करणं, तिचं वैशिष्ट्य जाणून घेणं यात आम्हाला रस असतो. खरं तर आम्ही आज आमचे नवीन साड्या अलंकार घालून आम्ही नागदेवतेची पूजा करतो, नागदेवतेला प्रसन्न करून नागदेवतेकडनं वरदान मागतो की समाजाचं आमच्या कुटुंबाचं कल्याण व्हावं यासाठी आम्ही नागदेवतेची पूजा करतो.